वापर केला, व्हॅल्युएशन देण्याचा प्रयत्न केला, प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसतोय. प्रणेश आता मात्र प्रणेशवरती आक्रमण केलं, हुक केलंय, षटकार ऑन साईडला लॉंग लेगच्या वरून खणखणी षटकार. बेचाळीस हृदयाचे ठोके वाढत चालले आहेत. आता समीकरण आहे 12 धावांची गरज 3 चेंडूंमध्ये. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे, दोन वाईट टाकले त्यानंतर आक्रमण केलं. या ठिकाणी फलंदाज जो नवीन आलाय ऋषिकांत, जुना आहे फलंदाज, इन ॲट 3 आलेला, विराट कोहलीच्या जागेवरती आलेला आणि त्याच्या बॅटमध्ये खणखणी षटकार बघितला. अजून सामना संपलेला नाहीये असं दाखवत असताना वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थोडा वेळ थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. झेल सुद्धा होता, फेल झाला आणि बघा नशिबाची साप लाभते या ठिकाणी फलंदाज ऋषिकांतला. लैला मे लैला व लैला आणि तो फलंदाज सांगतो, पाहिला का तुम्ही, पाहिला कैसा मैं फलंदाज हूँ, कैसा बॅट्समन हूँ, बताता रहा. या पे स्कोर हुआ है 48, 6 धावांची गरज. टॉस विन आहे या ठिकाणी फिल्डिंग करणारा संघ. आता जो अंजूर पुढच्या मॅचचा टॉस विन आहे ओहली, त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 3 षटकांचा सामना लगेच सज्ज राहा. या ठिकाणी सामन्यातली रोमांचकता वाढत चालली, प्रेक्षक टाळा कंटिन्यू वाजवत राहा तुम्ही. या ठिकाणी धावसंख्या 48 आणि या ठिकाणी 6 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे 2-2-6 असं समीकरण येऊन ठेपलंय. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, अरे हम कोशिश भी ना करे ये सरासर गलत बात है. कोशिश केली आणि फल प्राप्त होते फलंदाज ऋषिकांतला. प्रणेशवती तुटून पडलाय. ओ हो फुल टॉस, चेंडूची गोटी, मिडी खिचावरून षटकार. हो मॅच फिनिशर हे बस धोनी स्टाईलने षटकार खेचून ठोकून इथे सामना. ऋषिकांत नक्की स्वप्न येईल.